असेल तर एका वाक्याने बोध होतो आणि जीवन कृतार्थ होतो. दुसरी कृपा आहे, श्रीगुरु शिष्याच्या जवळ येतात, मस्तकावर हात ठेवतात, शक्तिपात करतात, कृपांकित करतात, स्पर्शाने कृपा होते. आणि तिसरा प्रकार आहे, ये हृदयीचे ते हृदयी घातले. एका घागरीतलं पाणी आपण दुसऱ्या घागरीमध्ये ओततो तद्वत एका हृदयातलं ज्ञान दुसऱ्या हृदयामध्ये संक्रमित करणं, हा ज्ञान संक्रमणाचा तिसरा प्रकार आहे. बरं का, या तीन प्रकारांपैकी तुकोबारायांनी निळोबारायांवर कोणत्या प्रकारचा शक्तिपात केला, तर निळोबाराय स्वतः सांगतात, माझ्या श्री गुरुदेवांनी येऊन माझ्या मस्तकावर हात ठेवला, येऊन या कृपावंते स्वामी जगद्गुरु तुकयानाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देवोनी केले. माझे श्री गुरुदेव तुकोबाराय माझ्या घरी आले, माझ्याकडे आले. वास्तविक संत साहित्याचा धांडोळा जर आपण घेतला तर ज्ञान प्राप्ती करता शिष्याला गुरुदेवांच्या कडे जावं लागतं, असं श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात. त्या ज्ञानाची प्राप्ती जर तुला हवी असेल तर तुला गुरूंकडे गेलं पाहिजे. तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिन ते ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिना ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी आनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संतांकडे जाऊन तुला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. इथे मात्र उलट आहे, श्रीगुरु हे शिष्याकडे येत आहेत. मग अशी काही प्रोसिजर आहे का वारकरी तत्वज्ञानामध्ये? अशी सुद्धा प्रोसिजर आहे. आंबा पाडाला आला की राघूला आमंत्रण द्यावं लागत नाही, आंबा पिकला की त्या आंब्याला पोपट्याला पत्र लिहिण्याची गरज नाही. पाडाला आलेला आंबा त्याच्यावर पोपट आपोआप येऊन बसतो. तद्वत साधक ज्या वेळेला कर्मसाम्य दशेवर येतो, कर्मसाम्य दशा म्हणजे काय, अंतःकरणामध्ये असलेले मल विक्षेप आणि आवरण या तीन दोषांची निवृत्ती साधनाच्या द्वारा ज्या साधकाने केली, मल या शब्दाचा अर्थ असा आहे निषिद्ध कर्म करण्याची वासना जोपर्यंत अंतःकरणामध्ये असते त्याला वेदांतामध्ये मल असा दोष म्हणतात. बुद्धीची चंचलता म्हणजे विक्षेप आणि मी कोण आहे असं यथार्थ ज्ञान नसणं याला आवरण असं म्हणतात. आणि तीन दोष घालवण्याकरता साधकाला निष्काम कर्माचं आचरण करावं लागतं. निष्काम कर्माचं आचरण म्हणजे कर्तृत्व मद आणि फलासक्ती या दोन विकारांची व्यावृत्ती करून जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात निष्काम कर्म. विठ्ठला 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 विठ्ठला. मी कुणीतरी या कर्माचा करता आहे आणि या कर्तृत्वापासून मला काहीतरी मिळवायचं आहे. बरं का, काही काही पदार्थ सेवन करत असताना त्याचा सालही टाकून द्यावं लागतं आणि त्याची आठोळी टाकून द्यावी लागते. तसं कर्तृत्व मद आणि फलासक्ती कर्मण्यवाधिकार असते. मा फलेषु कदाचन. बरं का, झोपू नका बरं का सुरुवातीला. हे चिंतन थोडं झोपायला लावणार आहे तुम्हाला. वयस्कर पोक्त शाणी गाते श्रोते पाहते विनोदी दुश्चिते स्वहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवली. या चारही प्रकारातले श्रोते माझ्या समोर आहेत म्हणून आपण या चिंतनाला स्पर्श केला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. निळोबाराय कर्मसाम्य दशेवर आलेले होते. तेने मागिली जन्मी बहुती विक्षेपाची पाणी वेळे झाडिली म्हणून उपजत खेळू बुडाली लग्न घटिका. या ओवीचा अर्थ तुम्हाला या जन्मात समजणार नाही. मागच्या जन्मामध्ये अनंत जन्मापासून कर्म करत 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 यावं लागतं महाराज. अशा काही बऱ्याच ओव्या आहेत की सजासजी त्या ओव्यांचा अर्थ उमगत नाही. त्या ओव्या कोणत्या तरी अधिकारी पुरुषाकडून सोडवून घ्याव्या लागतात किंवा सद्गुरू गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा जो मराठीमध्ये अर्थ केलेला आहे तो अर्थ शोधल्याशिवाय त्या ओव्यांची संगती लागत नाही. अर्थ पाहावा लागतो अनंत जन्मामध्ये. बरं का, प्रभू आघवे येणे जन्मे पुढं काय, प्रभू आघवे येणे जन्मे बहुत केले. ज्ञानोबा मागच्या अनेक जन्मामध्ये
मी निष्काम कर्माचं पुण्य कर्म निष्काम कर्म केलं आणि ते निष्काम कर्माचं फल या जन्मात प्राप्त झालं की मला एका जनार्दनी पूर्व पुण्य पडले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर एका जनार्दने पूर्व पुण्य फळ रे श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर ओ श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर अनंत जन्मात केलेल्या निष्काम कर्माचा परिपाक झाल्याशिवाय वर्तमान जीवनामध्ये श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मनिष्ठ योग्य खानदानी जातवान श्रीगुरु जीवनामध्ये प्राप्त होणं ही प्रक्रिया ही प्रोसिजर ही बोलण्या इतकी सोपी नाहीये. तुकोबारायण सारखे श्रीगुरु निळोबारायणकडे गेले बर का नद्या समुद्राकडे जातात समुद्र नदीकडे येत नाही चिंतन नाही का तुको निळोबाराय म्हणतात की माझे श्रीगुरु माझ्याकडे आले आणि माझ्याकडे येऊन त्यांनी मला काय केलं मनोरथ घराले 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 कृपाळू कई हे बिरडे फिटेल कई तो स्वामी भेटेल योगाहुनी वडेल निमेष माने ऐसी कर्म साम्य दशा चेत होय विरेशा मग श्री गुरु अपैसा भेटे जिगा असं चिंतन आहे. निळोबाराय तुकोबारायांच्या कृपेने कृतार्थ झाले होते. ज्या निळोबारायांनी तुकोबारायण करता देवाला परतवून लावलं ज्या देवाची प्राप्ती सजासजी होत नाही हजारो वर्ष झाडाचा पाला खाऊन कमरेला वलकल झाडाची साल्ट गुंडाळून तपश्चर्या करा लागते. 60-60 हजार वर्ष तप करून सुद्धा योग्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा न जाणारा परमात्मा इंद्राधिकांनी हजार जन्म घेतले तरी देव स्वप्न सुद्धा जात नाही. इंद्राधिकाही माग भेटी जो जन्म संसारावची यासाठी इंद्राधिकाही मा भेटी. तुकोबाराय म्हणतात भगवत प्राप्ती करतात जप तप करावं लागतं तरी त्याचं दर्शन होत नाही. याजसाठी जप याजसाठी तप अमोप ग्रंथ केले अशा परमात्म्याला परतवून लावलं तुकोबारायांची कृपा संपादन करण्याकरता. मुद्दा माझा असा आहे या भंगामध्ये निळोबाराय संतांचा महिमा वर्णन करतायत. संतांचा महिमा कोणाकोणाला कळत नाही किंवा वर्णन करता येत नाही. हा विषय लांबवण्यापेक्षा आपण एका प्रमाणाने सांगू कमीत कमी 25% म्हणा 10% का होईना संतत्वाच्या प्रांगणामध्ये ज्याच्या अंतःकरणाचा थोडा बहुत प्रवेश झालेला आहे त्यालाच संतत्व लक्षात येतं. तुकामने अंगे व्हावे ते आपण
विद्वान माणसाची योग्यता विद्वानालाच कळते. पाव खाऊन आतपाव झालेल्याला दारासिंग पहलवानाची ताकद कशी कळेल. मेंढरं चारणाऱ्याला विद्वानाची किंमत कशी कळेल. रानू माळ भटकणाऱ्या एखाद्या अडाणी माणसाला एखाद्या विद्वानाची किंमत योग्यता कशी कळेल. सांगण्याचा माझा भाव असा, विद्वानेव विजानाती या श्लोकामध्ये तो विषय आलेला आहे. निळोबाराय तुकोबारायांच्या कृपेने कृतार्थ झालेले होते, पूर्णत्वाला प्राप्त झालेले होते, ऐक्यत्व बोधाला अद्वैत स्थितीला प्राप्त झालेले होते. वास्तविक संतांचा महिमा चार तोंड किंवा चार मुख ज्या ब्रह्मदेवाला आहेत, चतुरानन ज्याला असं म्हणतात, चार आहेत आनंद ज्याला मराठी व्याकरणामध्ये बहुविरी समास आहे, चार आहेत तोंड असा जो ब्रह्मदेव, न कळे साचार ब्रह्माधिका, बरं का, न कळे आगमा निगमा, न कळे मेघश्यामा, किती प्रमाण देऊ. देवाला वेदाला शास्त्र पुराणांना ब्रह्मदेवाधिकांना शब्द पांडित्य करणाऱ्यांना तर जाऊ द्या, पण संतांचं महिमा कळत नाही, बरं का, असं चिंतन आहे. निळोबाराय तुकोबारायांच्या कृपेने कृतार्थ झालेले होते, पूर्णत्वाला प्राप्त झालेले होते. आणि ते निळोबाराय ज्ञानेश्वर महाराज जिथे श्रीगुरूंचा महिमा वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये माघार घेत आहेत की श्रीगुरूंचा महिमा वर्णन करण्याकरता कोणत्या साधनाचा अवलंब करावा. श्रीगुरूचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणून नमन निवांत केले, बरं का, या लागे आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवे जे माता ह्याची भले. श्रीगुरूंचा श्रीगुरूंची स्तुती करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, बरं का. स्तुती करता करता कुठेतरी द्वैताचा शिरकाव होतो आणि आपण म्हणजे दोष आपल्याला लागतो. आपण फक्त मुकाट्याने त्यांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवावं, बरं का, श्रीगुरु किंवा संतांच्या चरणावर आपलं निमूटपणे मस्तक टेकवावं. या लागे आता स्तुती सांडून निवांता काय त्यांचा महिमा आघाते महाराज. संतांची कृपादृष्टी किंवा संतांचा वरदहस्त ज्याच्या मस्तकावर झाला, हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुखे. सामान्य जीव जरी असला तरी तो भगवान शंकरांची बरोबरी करतो. सामान्य जीवाच्या डोक्यावर जर संतांची कृपा झाली तर तो भगवान शंकरांची बरोबरी करतो. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुखे, तो जीवाची परितुके महेशेसी, त्या लागे आता, असं चिंतन आहे. मग ज्ञानोबराय ब्रह्मदेव यांना जिथे संत महिमा कळत नाही, जे संत या पृथ्वी तलावर अवतीर्ण होतात कर्तृत्वाच्या माध्यमातून अंतकरणामध्ये, का बांधली सोडीत, ज्ञानोबराय म्हणतात, का फेडीत पापता पोखित तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. या न्यायाने अवतीर्ण होऊन प्राणी मात्रांच्या बद्दल असलेली तीव्र कळकळ तळमळ कारुण्य भावाने उत्प्रोत असलेलं अंतकरणाला बरोबर घेऊन जगाचे दुःख दूर करत करत जे प्रवास करतात, असे थोर संत या पृथ्वी तलावर श्रेष्ठ आहेत, थोर आहेत. मग अशा संतांचा महिमा जिथे ब्रह्मदेवाला कळत नाही, मी काय वर्णन करू. पहिला चरण काय त्यांचा महिमा वारंवार पार, 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 काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वारंवार पार, काय त्यांचा महिमा वारंवार पार, काय त्यांचा महिमा वारंवार पार. हरी भक्त ये भेटे ते अर्थ ब्रह्मदेका, ये भेटे ते अर्थ ब्रह्मदेका, हरि भक्त था भूमंडली, हरि भक्त भूमंडली,
वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी काय त्यांचा महिमा वानू वारंवार पुन्हा पुन्हा मी त्यांचा महिमा काय वर्णन करू। मला असं वाटतं की आतापर्यंतच्या झालेल्या चिंतनाशी तुम्ही काही अंशांमध्ये अनभिज्ञ आहात, आतापर्यंतचं चिंतन थोडंसं जड वाटलं असेल तुम्हाला, इथून पुढचं चिंतन मी थोडंसं सोपं करतो। हरे भक्त थोर भूमंडळी, हरे भक्त थोर भूमंडळी, भू म्हणजे पृथ्वी, मंडळ आमच्या मंडळ दादा येते, या पृथ्वी तलावर संत थोर आहेत। हरिभक्त, हरिभक्त या शब्दाचा लॉंग फॉर्म हरभरे भरण्यात पटईत असा नाही, ह भ प हरिभक्त पारायण नाही, परायण परायण, हरीशी परायण एकनिष्ठ, हरिभक्ती परायण हरीच्या भक्तीशी परायण, हरीशी परायण किंवा हरीच्या भक्तीशी एकनिष्ठ। पतिव्रता स्त्री जशी स्वप्नात सुद्धा परपुरुषाचा विचार करत नाही, तशी ज्यांच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाशिवाय दुसरा विचार येत नाही, पतिव्रत जैसा व्रतार प्रमाण, 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 पतिव्रता पतीच्या मताप्रमाणे अनुसरणारी पतिव्रता, पतीच्या मनाप्रमाणे वागणारी पतिव्रता, पतीला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणारी पतिव्रता, व्रता आणि पतिव्रता स्त्री पतीच्या अगोदर झोपत नाही, पतीच्या नंतर उठत नाही, झोपल्यानंतर झोपेच्या नंतर बरं का, पत्नी पतिव्रता स्त्री पती झोपल्यावर झोपते आणि उठताना पतीच्या अगोदर उठते, असंच आहे ना आपल्याकडे, असं नाही आहे। बऱ्याच घरामध्ये बंबात पाणी टाकायचं काम बंब्यालाच करावं लागतंय, समजून घ्यावं इथे पातिव्रत्य नाही आहे। चातक नावाचा पक्षी मेघातून पडणाऱ्या थेंबाशी एकनिष्ठ असतो, चातकाची एक कनवे मेघू पाणी येसी धावे किंवा मेघवनी थेंबुटा पडे, जमिनीवरच्या कोणत्याही पाण्याला चोच न लावणारा चातक मेघातून पडणार वाट पाहे मेघा बिंदू मेघे चातक सरिता सिंधू, मेघे चातक सरिता सिंधू, मेघे चातक सरिता सिंधू, तक सरिता सिंधु, मेघे तक सरिता सिंधु, वाट पाहे मेघ बिंदु, मेघे तक सरिता सिंधु, मेघे तक सरिता सिंधु, मेघे तक सरिता जो पोषक शब्द वापरला ना पहिल्यांदा मी तो आता समर्पक झाला गाथा अवलोकन करावा लागतो,
काय समर्पक प्रमाण दिलं महाराजांनी, यथोचित जसं लागणार आहे तसंच, आणि जिथे लागणार आहे तिथे, जिथे लागणार आहे तिथे. चातक नावाचा पक्षी जमिनीवरच्या पाण्याला चोच लावत नाही, बरं का. सूर्याचा उदय झाल्याशिवाय सूर्य विकसिनी कमल विकसित होत नाही. ती कमळं सूर्याशी एकनिष्ठ असतात, पतिव्रता पतीशी एकनिष्ठ असते, चातक थेंबाशी एकनिष्ठ असतो, लोभी माणूस धनाशी एकनिष्ठ असतो. अनेक उदाहरण मला देता येतील. तसं मांच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभूयाय कल्पते. अनन्य अनन्य परका अनन्य परमात्म्याशी जे अनन्य असतात, एक निष्ठ असतात, परका. अनन्य शब्दाची व्याख्या पारिभाषिक शब्दामध्ये अशी आहे, अन्य आश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अन्य आश्रयांचा त्याग केलेला असतो त्यांना म्हणतात अनन्य. अनन्य एक अनन्य अनन्य आणि फनन्य. नारदांनी विचारलं तुम्ही देवाचे कसे भक्त आहात, म्हणजे अनन्य, बरं का. पांडुरंगाशिवाय आम्ही दुसऱ्या देवाकडे जात नाही, अनन्य भक्त आहे. गोपिकांना विचारलं तुम्ही देवाचे कोणत्या प्रकारचे भक्त आहात, गोपिका म्हणाल्या आम्ही देवाचे फनन्य भक्त आहोत. त्या फनन्य शब्दाचा अर्थ असा आहे, जो म्हणाला की पांडुरंगाशिवाय मी दुसऱ्या पंढरपूरला जर गेलो तर शिर्डीच्या साईबाबालाही जातो, जेजुरीच्या खंडोबालाही जातो, आमची एकनिष्ठता सिद्ध होत नाही, बरं का. म्हणजे कमीत कमी दुसऱ्या देवांची नावं तरी आपल्याला माहिती आहेत, पण गोपिका म्हणाल्या भगवान कृष्णाशिवाय आम्हाला दुसरा देवच माहिती नाही, याला म्हणतात फनन्य. अनन्यतेपेक्षाही पुढची एक कडी आहे, हरिभक्त परायण या शब्दावर मी बोलतोय. पांडुरंगाशिवाय एक धरिला चित्ती आम्ही रखो मायेचा पती, न पालटे तुकोबा राय म्हणतात, न पालटे. आता अलीकडे पालटणाऱ्यांची संख्या जास्त झाली, रात्रीतून लोक बदल करतात, पालट घेतात. न पालटे एक भक्त भोळाची भाविक, तुकोबा राय सांगतात. हरिभक्ती परायण ह भ प, बर का. हरीशी अनन्य असलेले जे असतात ते या जगामध्ये थोर आहेत. थोर म्हणजे काय? थोर म्हणजे मोठे, श्रेष्ठ, ग्रेट, महान, विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचलेले. कोण कोण थोर आहेत? संतच का थोर आहेत? संतांच्या व्यतिरिक्त दुसरं जगामध्ये थोर का नाही? संत थोरपणाला जे पोहोचले, त्या पदापर्यंत पोहोचले, त्या अवस्थेपर्यंत पोहोचले, तर ते कोणत्या अवच्छेदकाने पोहोचले, कोणत्या लक्षणाने पोहोचले, अशी सकारात्मक बाजू संतांच्या जीवनामध्ये कोणती आहे आपण चिंतन करू. लौकिकामध्ये आपण थोर कोणाला म्हणतो? फिजिकली लाईफमध्ये, भौतिक जगामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या दृष्टीने थोर कोण आहे महाराज? जॉईंट फॅमिली आहे, चार पाच भाऊंचं कुटुंब आहे, एकत्र कुटुंब आहे, एखादी वस्तू आपल्याला अपेक्षित आहे. लहान भावाला जर विचारलं तुमच्याकडे अमुक अमुक वस्तू आहे का, मला देता का, तो म्हणतो थांबा, आमचे जे सर्वात मोठे बंधू आहेत, जे आमच्या संपूर्ण कुटुंबाचं मॅनेजमेंट करतायत, सूत्रसंचालन करतायत, सूत्रधार आहे, दादा, भाऊसाहेब, जिभू, तात्या, अण्णा, असं ज्या व्यक्तीला म्हटलं जातं, आमचे दादा जे सांगतील त्याला आम्ही अनुसरण करतो, थांबा. एखादा व्यक्ती कुटुंबाच्या दृष्टीने थोर असतो, त्या कुटुंबातली माणसं त्या व्यक्तीचं ऐकतात, त्याला अनुसरण करतात, त्याच्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही. आणि कुटुंबातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ बुजुर्ग व्यक्तीचं कुटुंबातल्या लोकांनी अनुसरण केलं पाहिजे. जी व्यक्ती थोड्याफार बहुतांशामध्ये का होईना सामाजिक प्रतिष्ठा ज्या व्यक्तीला लाभलेली आहे, त्या व्यक्तीला व्यक्तीला कौटुंबिक प्रतिष्ठा सुद्धा पाहिजे. विठ्ठल बोलण्याकडे नीट लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीचं सामाजिक क्षेत्रामध्ये वजन असेल तर ते वजन कुटुंबातल्या लोकांनी कमी करू नये, या बाबतीमध्ये सावधान असतात. एक व्यावहारिक जगातला सिद्धांत आपल्या पुढे मांडतोय. बरीच माणसं समाजामध्ये उंच नाक करून चालतात, बाहेर ते वाघ म्हणून वावरतात, पण घरात गेले की म्यव म्यव होऊन जातात. कुटुंबातल्या लोकांच्या पुढे त्या व्यक्तीला हात टेकावे लागतात, तो लाचार आणि विवश होतो कौटुंबिक व्यवस्थापनापुढे, असं नको पाहिजे. लक्षात घ्या,
एखादा व्यक्ती कुटुंबातल्या लोकांच्या दृष्टीने थोर असतो, त्याचा थोरपणा इतका सीमित असतो की कुटुंबाच्या पलीकडे त्याच्या थोरपणाला वाव नाही जगामध्ये. एखादा व्यक्ती गावामध्ये आदर्श असतो, आदर्श आदर्श असतो गावात, संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आदर्श असतो, सर्व गाव त्या व्यक्तीला मानणार आहे, समाज मान्य लोक मान्य त्या व्यक्तीची गावामध्ये सुप्रतिष्ठा असते. सुप्रतिष्ठा चांगली प्रतिष्ठा आहे, चांगली प्रतिष्ठा चांगल्या कर्माच्या द्वारा प्राप्त करावी लागते, लक्षात घ्या बरं का. काही काही गावां लोकांचं थोरपण जे असतं ना ते गावापुरतं मर्यादित असतं, लक्षात घ्या गावापुरतं मर्यादित असतं. आमच्या गावातला अमुक अमुक व्यक्ती वाह काय माणूस आहे, त्या माणसासारखा देव माणूस आमच्या गावात दुसरा नाही. त्या नावा त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख उच्चार झाला की त्याला विरोध दर्शवणारं वाक्य बाहेर पडत नाही. अजात शत्रू निर्वैरस सर्व भूतेषु, अजात शत्रू म्हणतात त्या व्यक्तीला. काय माणूस आहे आमच्या गावामध्ये, वा पंचक्रोशीमध्ये वा काय माणूस आहे. स्वतःची कामं बाजूला सोडून इतर गोरगरिबांची कामं करण्याकरता धावून जाणाऱ्या व्यक्तीला सामाजिक जीवनामध्ये थोरपणाचं स्थान प्राप्त होतं, लक्षात घ्या बरं का. आता हा थोरपणा थोडासा आपल्याला व्यापक लेवलवर करता येईल बरं का, तालुका असेल, जिल्हा असेल, आपलं राज्य असेल, राष्ट्र असेल, राष्ट्र धरंदर असेल. काही काही लोकांची प्रतिष्ठा इतकी उंच उच्च प्रतीपर्यंत उंचीपर्यंत पोहोचलेली असते की लोक त्या व्यक्तीचा थुंका झेलायला सुद्धा तयार होतात ओंजळीमध्ये. सांगण्याचा माझा भाव असा आहे की अशी एखादी व्यक्ती इतक्या थोरपणाला पोहोचते, लक्षात घ्या. राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधित्व करणारे पुढारी मंडळी शासनाच्या योजना तुमच्या दारापर्यंत आणतात, तुमची गाऱ्हाणं शासनाच्या दारापर्यंत मांडतात, लोकप्रतिनिधित्व करतात, लीडरशिप करतात. मला सांगायचा मुद्दा असा आहे की भौतिक जगामध्ये या फिजिकली लाईफमध्ये बरं का लौकिकामध्ये काही लोक प्रतिष्ठेच्या माध्यमातून इतक्या उंचीपर्यंत पोहोचलेले असतात की खूप लोकांची मान्यता ती सन्माननीय पदाला पोहोचलेली असते. पण लौकिकातला जो थोरपणा आहे तो परमार्थाच्या प्रांगणामध्ये सरसा होत नाही. तुम्ही भौतिक जगामध्ये किती जरी मोठे असले, मानमान्यता प्राप्त असले, सन्माननीय असले, सत्काराला पात्र असले, पण जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात लौकिकातल्या प्रतिष्ठेच्या जोडीला तुमच्या जीवनामध्ये जर अध्यात्माची कास नसेल, अध्यात्माचा अंकुर नसेल, तुम्हाला देवाबद्दल, संतांबद्दल, धर्माबद्दल जर आदर नसेल बरं का, तुम्ही जितक्या उत्साहाने एखाद्या राजकीय सभेला जातात तितक्याच उत्साहाने तुम्ही जर एखाद्या कीर्तनाला पुढे बसत नसाल, माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष असलं तर फार बरं होईल, तितक्याच आनंदाने तुम्ही तिकडे जितकं सक्रिय किंवा इन्व्हॉल्व असतात तितकंच इन्व्हॉल्व्ह किंवा सक्रिय तुम्ही जर अध्यात्माच्या परमार्थाच्या धार्मिक क्षेत्रामध्ये असाल तर आम्हाला मान्य. जर तुम्हाला देव धर्म बरं का साधू संत कीर्तन प्रवचन काय हे जर तुम्हाला माहीत नसेल, किंबहुना तुम्ही जर याचा अनादर करत असाल, शब्दाकडे लक्ष द्या, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठे आहात पण अध्यात्माचा अंकुर जर तुमच्या जीवनामध्ये अजून उदयाला आलेला नसेल तर तुमचा तो मोठेपणा जो आहे त्या मोठेपणाला आम्ही शून्या इतकी सुद्धा किंमत देत नाही. काय थोरपण सांगा बेते, काय थोरपण सांगा बेते, काय थोरपण सांगा बेते, काय थोरपण सांगा बेते. Yeah.
असा एक तर्फी मोठेपणा आम्हाला अभिप्रेत नाहीये, असा एकांगी मोठेपणा आम्हाला माहिती नाही, एक तर्फी कोणतीच गोष्ट क्षेमापर्यंत जात नाही, एक तर्फी प्रेम करणाऱ्यांचं काय होतं सांगायची गरज नाही. समजलं का तुम्हाला? एक तर्फी नको, दोन्ही अँगल, दोन्ही बाजू जुळल्या पाहिजे. सामाजिक किंवा सोशल सेक्शन जे आहे, पॉलिटिकल क्षेत्र जे आहे, त्याच्यापेक्षा एक कडी तुम्ही, एक काकणभर तुम्ही इकडे इकडे पाहिजे, इकडे आले पाहिजे. बरं का? माझा एक मुद्दा मी आवर्जून मांडत असतो. बरं का? राजकारणातली माणसं जेव्हा अध्यात्माकडे येतात, बरं का, राज ओन्ली राजकारण करणारे, केवळ राजकारण, आणि राजकारण करणाऱ्यांचं बेसिक फाउंडेशन फक्त द्वेष, मत्सर, अहंकार, कर्तृत्व, मद, लोभ, सत्ता, स्पर्धा, सत्तेची हाव, या दुर्गुण दुर्विचारांच्या अधिष्ठानावर राजकारणी माणसं जेव्हा अध्यात्मामध्ये येतात महाराज, त्यावेळेला ते अध्यात्मामध्ये सुद्धा गढूळ वातावरण करतात. काय बोललो मी? अध्यात्मामध्ये सुद्धा ते गढूळ वातावरण केल्याशिवाय राहत नाही. आणि अध्यात्माची सुसंस्कार आणि परिपक्व झालेली माणसं जेव्हा राजकारणामध्ये जातात, त्यावेळेला गढूळ झालेलं राजकारण शुद्ध करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मागे त्या दिवशी चिंतन मांडून आलो या मुद्द्याचं. बरं का? असं चिंतन आहे. माझा मुद्दा असा आहे की केवळ तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये किती जरी मोठे असाल, पण हृदयामध्ये भक्ती नसेल, देवाबद्दल प्रेम नसेल, धर्माबद्दल आदर नसेल. मी नेहमी सांगत असतो यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जना सहित प्रमाण करते लोकस्तदणु वर्तती. भगवान श्रीकृष्ण या ओळीमध्ये, या श्लोकामध्ये असं म्हणतात की फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. समाजातल्या जाणत्या लोकांनी अध्यात्मामध्ये अग्रेसर राहिलं पाहिजे, पुढे बसलं पाहिजे, पुढे बसलं पाहिजे. बरं का? चला पुढे. दोन्ही बाजूंनी थोरपणा आपल्याला अपेक्षित आहे. इथे एक मुद्दा मला असा मांडायचा आहे की आज आपल्या श्रोतृवर्गामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल तीव्र श्रद्धा आहे, बरं का, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी ज्यांना वडील मानलेलं आहे, ज्यांची शिकवण मला नेहमी टचिंग करते, वैकुंठवासी अण्णा, निंबा अण्णा, बरं का, हे जितके राजकीय क्षेत्रामध्ये होते, जितके सामाजिक क्षेत्रामध्ये होते, तितकीच ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा. महाराज, आतापर्यंतच्या माझ्या 43 वर्ष वय आता माझं चाललेलं आहे. मी 2001 आळंदीला गेलो, 2007 कीर्तन करायला लागलो आबा. माझ्या या पारमार्थिक जीवनाच्या प्रवासामध्ये, माझ्या जीवनात अशी काही माणसं आली, बरं का, की त्या माणसांच्या उपदेशाचं टॉनिक बरोबर घेऊन मी प्रवास करतो. बरं का? त्यांचं टॉनिक, त्यांचा हितोपदेश, त्यांची माझ्याबद्दल असलेली तीव्र तळमळ, आंतरिक सात्विक श्रद्धा. माझं कीर्तन झाल्यानंतर जेव्हा अण्णा बोलायला उभे राहायचे ना, काही काही मुद्दे जर त्यांना आवडलेले असायचे, बरं का, कधी कधी मी अण्णांचं तोंड भरून कौतुक करायचं, ते त्यांना आवडायचं, बरं का, आणि असं म्हणायचे अण्णा की नगावला एकदा बोलले होते प्रकाश महाराजांचे ते, की काय महाराज बोलतात साहेब. माझं कीर्तन त्यांना आवर्जून आवडत होतं, बरं का बाबा. परिसरात आमचे पठाडे नाना जे होते ना, त्यांना फोन करायचे, बाबांचं कीर्तन आहे, खळकी, नगाव, बऱ्याच ठिकाणी शक्य होईल तेवढं नातवाला बरोबर घेऊन अण्णा कीर्तनाला येत असत. काय प्रश्नलिटी होती त्यांची, काय व्यक्तिमत्व होतं महाराज, बरं का, स्वच्छ राहणं होतं अण्णांचं, कपडे स्वच्छ होते, बरं का, व्यक्तित्व स्वच्छ होतं. जितके बाहेरून स्वच्छ होते ना, तितके आतूनसुद्धा स्वच्छ होते, शुद्ध पवित्र हृदय होतं, इमोशनल फेस होता त्यांचा, अत्यंत गंभीर मुद्रा होती त्यांची. महात्मी कीर्तनाला पुढेच बसायचे, आवर्जून लक्षपूर्वक वक्त्याचं प्रबोधन ऐकत होते, आणि ज्या वक्त्याचं वक्तृत्व त्यांना भावलं, त्या वक्त्याबद्दल सहृदयपूर्वक
नंतर दोन शब्द बोलण्याचा त्यांना मोह होत होता. लक्षात घ्या, अशी बरीच काही महाराज मंडळी आहे त्यांच्याबद्दल ते बोलायचे. माझं बोलणं कधी कधी त्यांना इतकं आवडायचं, ते म्हणायचे महाराजांनी माझी स्तुती केली, माझं माझ्याबद्दल बोलले, माझं अंतःकरण सुपा एवढं झालं असं म्हणायचे त्यांना, असं म्हणायचे. बरं का, मी माझ्या जीवनामध्ये मी त्यांना आध्यात्मिक क्षेत्रातला माझा बाप मानला आहे. लक्षात घ्या, सांगायचे महाराज चारित्र्य सांभाळा. बरं का, काय सांगायचं, चारित्र्य सांभाळा. पिंपळगाव बसवंतजवळ मोहाडी नावाचं गाव आहे, तिथे एक वामन काका म्हणून ज्येष्ठ व्यक्ती होऊन गेले, तुम्हाला माहिती असेल राऊतदादांना, खरं 101 वय गेलं होतं त्यांचं. त्यांच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन मीच केलं आता 2 वर्षापूर्वी. सांगायचे महाराज मी भरपूर कीर्तनकार पाहिले बरं का माझ्या जीवनामध्ये. महाराज स्वतःला सांभाळा, चारित्र्याला सांभाळा. चिंता नाही महाराज, मालेगाववरून नाशिकला जाताना एकदा अण्णा आणि मी एकाच सीटवर बसून जात होतो. मी थोडीशी उद्विग्नता व्यक्त केली अण्णांच्याजवळ, निंबा अण्णांच्याजवळ, की आता आमच्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये या कीर्तन क्षेत्रामध्ये थोडीशी बजबज पुरी झाली. असं मी अण्णांच्याजवळ थोडंसं बोलतो आहे की मला असं वाटतं की मी आता या स्पर्धेतून म्हणा किंवा या क्षेत्रातून माघार घ्यावी, मी आता थांबावं. असं कीर्तन करण्याची, कीर्तन प्रवचन करण्याची माझी प्रसन्नता नाही असं मी बोललो अण्णांना. कीर्तन करण्याची माझी प्रसन्नता नाही बाबा आता इथून पुढे असं. त्यावेळेला एवढी मोठी व्यक्ती महाराज माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे अण्णा, मी असं म्हणेल की ते ज्ञानाने अधिकाराने सर्वांशाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. बसमध्ये प्रवास करताना अण्णा जेव्हा मी असा खेद व्यक्त केला, त्यावेळेला अण्णांनी वाकून माझ्या पायाला हात लावत अण्णा म्हटले महाराज असा विचार करू नका. अजून आमच्यासारखे श्रोते जोपर्यंत समाजामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्यासारख्या वक्त्यांची कीर्तनं चालतील. नाराज होऊ नका. माझ्या जन्म देणाऱ्या बापाने सुद्धा माझं आतापर्यंत असं सांत्वन केलेलं नाही. अंतकरण भरून येतं बरं का, की अशी व्यक्ती जीवनामध्ये कोणीतरी पाहिजे. मी असं म्हणेल की या परिसरात आल्यानंतर जर अण्णा पुढे बसलेले असायचे ना, तर मला त्यांचा अधिकार माहिती असल्यामुळे मी वचकायचो कीर्तन करायला, दबकायचो. शब्द शाब्दिक तोल आपला कसा जाणार नाही याची मी खबरदारी घेत असो. आणि एवढ्यावर अण्णा थांबले नाही. लक्षात घ्या महाराज, काळजी करू नका. तुमच्या ज्या प्रापंचिक अडचणी असतील ना, त्या अडचणींना मी हातभार लावेल असं म्हटले अण्णा. मी हातभार लावेल. मला सांगा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला सांगा तुमच्या काही प्रापंचिक अडचणी असतील तर. काय संबंध होता अण्णांचा माझा? फक्त एक अध्यात्मातला संबंध आहे. कोण मी, कोण अण्णा, माझं गाव कुठे, बरं का, कोण आहे, काही संबंध नाही. पण कशामुळे? मी ज्ञानदेवांच्या आणि तुकोबांच्या विचारांचा प्रचार करतो फक्त म्हणून मला मानत होतो. आणि माझ्या मुखातून निघणारे शब्द हृदया, ते अण्णांच्या हृदयापर्यंत जात होते. एक लक्षात घ्या, आमच्या भागामध्ये पाचोऱ्याजवळ एक वेरुळी नावाचं गाव आहे. मी एक असंच बोललो, अण्णा काय, ज्यांना अण्णा स्वतः म्हणायचे कीर्तनात उभं राहिल्यानंतर, की श्रोत्यांना सांगायचे, नगावला अण्णा प्रत्यक्ष बोलले होते समाजाला की अशा कीर्तनकारांना सांभाळा. अरुण महाराज आमटीकर असतील, मच्छिंद्र महाराज जीव असतील, की बिलकुल सिम्पल लिव्हिंग, असं साधं राहणं आहे. दक्षिणेच्या बाबतीमध्ये ज्यांचा आग्रह नाही, विचारपूर्वक प्रमेय लोकांपुढे मांडतात प्रामाणिकपणे, अण्णा आवर्जून सांगायचे कीर्तनानंतर जेव्हा बोलायला उठायचे की अशा लोकांना सांभाळा. मी अशा एका गरीब आमचे कीर्तनकार आहेत, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष शिकलेले, गीता पाठ केलेले, त्यांच्याकडून मी गीता शिकलो. 2 मुली, 1 गाय त्यांच्याकडे, 1 बिघावर जमीन आहे. बरं का, गाथा पाठ करतोय तो व्यक्ती महाराज. गावापासून शेतामध्ये झोपडी बांधली त्या माणसाने. तुम्हाला सांगतो, गीता तर पाठ केलीच, गीता पाठ केल्याचं 25,000 रुपयाचं बक्षीस त्या माणसाला मिळालं. 2 वर्ष त्या 25,000 रुपयावर त्याने आपला प्रपंच चालवला. वक्तृत्व आणि गायनाची कला नसल्यामुळे समाज स्वीकारत नाही. इतका साधा माणूस, 2 मुली, आता मुली लग्नाला आल्या. मी अण्णांच्या जवळ त्या माणसाची व्यथा, की अण्णा तो व्यक्ती पत्नी आणि मुली असताना मजुरी करून शेतामध्ये झोपडी बांधून ती महाराज गाथा पाठ करतायत. अण्णांनी लगेच 500 रुपयाची नोट काढली खिशातून. महाराज ते भेटले की त्यांना द्या, आणि त्यांना एकदा माझ्या भेटीला घेऊन या. काय माणसं आहेत महाराज, 1000 माणसं जगामध्ये असतात, आदमी आदमी तो बहुत आहे.
आदमी आदमी तो अच्छे आदमी का माणसं भरपूर आहे तो, पण अण्णांसारखं हृदय त्यांच्या हृदयाला स्पर्श करणं फार अवघड आहे. मी असं सांगेल भाऊसाहेबांना, बोलून जातो स्पष्ट, तुम्हाला काय वाटेल त्याच्या प्रतिक्रिया मला नंतर सांगा. अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अशाच एखाद्या वक्त्याचं कीर्तन पाहिजे होतं की ज्याने अण्णांच्या हृदयाला स्पर्श केला आहे, ज्याला अण्णांच्या आठवणींना उजाळा देता येईल, अण्णांची ज्या व्यक्तीवर उपकार आहेत, अण्णांचं नाव काढल्याबरोबर ज्याचं हृदय भरून येईल, अंतकरणामध्ये भावना दाटून येतील, असा मुद्दा लक्षात घ्या. ज्या व्यक्तीला अण्णांचं व्यक्तिमत्व काहीच माहिती नाही, त्यांच्या सद्गुणांचा विकासाबद्दल काही माहिती नाही, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल काय बोलणार तो व्यक्ती, औपचारिकरित्या प्रास्ताविक देईल काय, नोटा मोजायच्या त्या मोजून घेईल, दोन तास झकास मनोरंजन करेल तुमचं, एक लक्षात घ्या. माझा मुद्दा इथे आहे की अशा व्यक्ती या हजारो लोक जेव्हा जन्माला येतात त्यावेळेला असा एखादा माणूस जन्माला येतो, शेकडो वर्षाचा काल जेव्हा व्यतीत होतो तेव्हा अशी सद्गुणांनी घडवली गेलेली माणसं जन्माला येतात. चिंताने महाराज असं आहे, आणि ते अण्णांचं गाव आहे बरं का, असं आहे. आवर्जून त्यांना दिवसातून कमीत कमी एकदा तरी मला त्यांचं असं स्मरण होतं. माझ्या जीवनामध्ये अशी काही माणसं आहेत की त्या माणसांकडे पाहिल्यानंतर मी माझ्या जीवनाची गाडी जर रुळावरून खाली घसरत असेल ना, त्यांच्याकडे पाहिलं की मी सावरतो स्वतःला. एक लक्षात घ्या, आमच्या दिंडोरी तालुक्यामध्ये पांडुरंग पाटील शिवनाई पोलीस पाटील आहेत महाराज बाबा, ठीक आहे, दिंडोरी तालुक्याचं नेतृत्व ते करतात. अशी बरीच माणसं आहेत, एक आणि आळंदीला ज्यांच्याकडे शिकलो ते नरहरी महाराज चौधरी, तुम्हाला माहिती असतील, अशी अशी माणसं आहेत की त्यांची आदरपूर्वक भीती आहे असं चिंतन आहे. आणि या अण्णांच्या गावामध्ये त्यांच्या प्रेमामुळे आता भाऊसाहेब आणि त्यांचे जे काही सुपुत्र असतील, अण्णांची जी कीर्ती आहे ना मागे, ही उत्तम कीर्ती आहे. तो का म्हणे ज्यावे सत्कीर्ती नाही बरोबर. माणसं सांगायचे महाराज, प्रवास करताना मालेगावला जर जायचं असेल, रिक्षामध्ये जेवढी माणसं बसलेली असतील बाया पोरं, त्या सर्वांचं भाडं अण्णं द्यायचे म्हणे. लहान पोरांना पैसे देताना मोजून देत नव्हते काय काय, म्हणजे लहान पोरांमध्येही वागायचे आणि सर्व लोकांमध्ये वावरायचे, त्यांना जगण्याचा अर्थ कळालेला होता, जगण्याचा अर्थ कळालेला होता, जीवन कसं जगलं पाहिजे, जीवनाचा प्रवास गंतव्यापर्यंत नेता 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 लोक उद्धाराचं कार्यही त्यांनी केलं आहे. सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय असेल आणि आध्यात्मिक, मी असं म्हणेल की तुकोबारायांच्या प्रमाणाला ते अपवाद आहेत. तुकाराम महाराज म्हणतात ना, काय थोरपणे जाळावे ते लौकिकात जे मोठे असतील भक्त त्याला हे अपवाद आहे, अण्णा अपवाद आहेत फारा, ते तिकडेही मोठे होते आणि इकडेही मोठे होते. विठ्ठला 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 हो राम. भक्त थोर भूमंडळी, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एक वर्ग असा आहे सज्जन हो बर का, थोडं स्पष्ट बोलते, एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. समुद्राच्या काठावर राहणारा एक कोळी पौर्णिमेच्या रात्री हातामध्ये जाळं घेऊन मासे पकडायला जातो, लक्ष आहे तुमचं, पौर्णिमेच्या रात्री एक कोळी मासे पकडायला जातो, 7-8 वर्षाचा पोरगा बरोबर घेऊन जातो, वा मुलाला काठावर उभं करतो, मासे पकडण्याकरता त्या कोळ्याने ते जाळं पाण्यामध्ये फेकलं, जाळं पाण्यावर पसरलं, त्याच्यामध्ये मासे अडकले, आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र प्रफुल्लित झालेला होता, लखलखीत प्रकाश होता, त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या जाळ्यामध्ये, पोराला असं वाटलं की माझ्या बापाने फेकलेल्या जाळ्यामध्ये आकाशातला चंद्र खाली आला, त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या जाळ्यामध्ये अडकलं, त्या कोळ्याने ते जाळं असं आवरलं, आवरल्यानंतर उडत उडत काठावर आणलं, मासे टाकण्याच्या त्या परडीमध्ये किंवा त्याच्या ज्या वस्तूमध्ये ते झटकलं, झटकल्यानंतर मासे खाली पडले, चंद्रसुद्धा खाली पडला, तो जाळ्यात अडकलेला होता, तो पडला का नाही, चंद्र खाली पडला का नाही पडला, चंद्र खाली पडला, हा सिद्धांत आहे, दृष्टांत मी याच्याकरता सांगतोय, ज्ञानोबाराही याच्याकरता 9व्या अध्यायामध्ये सांगतात.
परमार्थाच्या क्षेत्रामध्ये असा एक वर्ग आहे की तो समाजाची दिशाभूल करतोय. ज्ञान वैराग्य भक्ती प्रेमाचा आव आणून समाजाचे डोळे झाकपणा करतोय. आणि बहिर्मुख समाज, अंतर्मुख न झालेला समाज, अशा लोकांच्या नादी लागून आपल्या जीवनाचा काल व्यतीत वाया घालवतो. एक लक्षात घ्या बर का, परमार्थामध्ये आव आणणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे, सोंग आणणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. परमार्थामध्ये दंभ बरोबर घेऊन परमार्थ करणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे. सामान्य लोकही भावना प्रधान असतात, ते कोणाच्याही नादी लागतात, कोणाच्याही मागे धावतात. बरं का, असा जो वर्ग आहे की मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे, बरं का, अशा प्रकारचा आव आणतो, परंतु नाही संत चिन्हे वगैरे वगैरे आपल्याला ओव्या देता येतील, असा एक जो आतमध्ये पाखंडाचं स्तोम आहे आणि बाहेरून ज्ञान आणि वैराग्याचं किंवा भक्तिप्रेमाचं आव आणणार असा जो वर्ग आहे, यांच्यात नादी लागल्यानंतर, यांची शरणागती केल्यानंतर पदरामध्ये काहीच फल पडणार नाही. म्हणजे हे जे हा जो वर्ग आहे हा थोर पदाला पोचलेला आहे, पण यांचा थोरपणा कुठपर्यंत आहे? तू का म्हणे मज कळते चाचणी बडबडेचे वाणी अथवा सत्य. इनकस धातू मिश्रित असलेलं सोनं हे दिसायला शुद्ध दिसत आहे, परंतु जोपर्यंत त्या सुवर्णाला कस लागत नाही, त्याला निकष लावले जात नाही, त्याला तापवलं जात नाही, त्याला घासलं जात नाही, त्याची परीक्षा घेतली जात नाही, तोपर्यंत ते सोनं शुद्ध आहे असं वाटतं. झटकल्यावर कळतं की याच्यामध्ये चंद्र नाही. एवढं बरं आहे की तुम्ही झटकून पाहत नाही म्हणून बरं आहे. झटकून पाहि, असा एक वर्ग आहे समाजामध्ये, त्याला थोडं झटकून पाहिलं पाहिजे. बरं का, हा वर्ग संतांच्या थोरपणाला येऊ शक योगी येऊ शकत नाही. 1400 वर्ष जगणारा चांगदेव नावाचा योगी, बरं का, योग्यामध्ये काय सामर्थ्य असतं तुम्हाला माहिती आहे? मुंग्याचे मनोगत बोळखे, स्वर्गीचा आलोचू देखे. पाण्यावर चालायला लागला तर योग्याच्या पावलाला पाणी लागत नाही. मुंगीच्या मनातलं योग्याला कळतं स्वर्गात काय चाललं, त्याला मृत्यू लोकातून दिसतो. 1400 वर्ष जगणारा एक चांगदेव नावाचा योगी, पण छोटीशी परकर नेसणारी चिमुरडी 6 वर्षाची मुक्ताबाई, या मुक्ताबाईच्या दरबारामध्ये योगी फेल गेला महाराज. योग्याला पश्चाताप झाला, 1400 वर्ष निष्कारण निरर्थक जगलो, माझा खरा जन्म आज झाला. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताई. चांगदेव म्हणे आजी जन्मा, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र. मुक्ताईंच्या वयामध्ये आणि चांगदेवांच्या वयातलं अंतर पहा, 1414 वेळेला काळाला थप्पड मारणारे चांगदेव, महान योगी आणि चिमुरडी परकर नेसणारी, बर का, खानदेशातल्या कवयित्री बहिणाबाई म्हणतात, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाच लेकरू, चांगदेव योगी यान तिले मानला रे गुरु. अहिराणी भाषेमध्ये कविता आहे बहिणाबाईंची. परमार्थामध्ये वयाला प्राधान्य नाही, शहाणपणाला प्राधान्य.
वय वाढलं पण मॅच्युरिटी नाही ना, काय बोललो, वयाला किंमत नाही. वयाच्या प्रबोधे विचार नाही, वयाच्या प्रबोधे विचार नाही, वयाच्या प्रबोधे विचार जा समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा, प्रभो दे विचार जानाही, वयाचा प्रभो दे विचार जानाही. किती वाढलं याच्यापेक्षा कळतं किती याला महत्व आहे. हा पोरगा किती वय कळत नसलं तरी येऊन बसला, हे काही कमी आहे का? सामाजिक जीवनाचे संदर्भ वाढत्या वयाबरोबर कळले पाहिजेत. वय वाढलं, प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव भोसले म्हणायचे, वाढत्या वयाबरोबर शहाणपण वाढलं नाही तर दोष व्यक्तिगत आहे, दोष आपला आहे तो, बरं का? असं चिंतन आहे. परमार्थामध्ये वयापेक्षा धारणा महत्वाची, समज महत्वाची, कळणं महत्वाचं. बरं का? दोन दोन किलोचे टाळ वाजवून वाजवून छटाक झाले तरी कळायची पंचायत, कळायची पंचायत. कळण्याची प्रक्रियेवर मी कधी कधी जास्त भर देतो. माणसाच्या वागण्यातून, बोलण्यातून, खानपानातून, त्याच्या व्यक्तिमत्वातून त्याच्या आंतरिक उंची कळते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल राय हे परमार्थ करणारी माणसं वाढत्या वयोबरोबर परमार्थ सुद्धा, जसं शरीर पिकतं ना तसं वय परमार्थ सुद्धा पिकला पाहिजे. बरं का? मी नेहमी सांगत असतो, संसारामध्ये पिकण्यापेक्षा माणसाने परमार्थात पिकावं. संसारात पिकलेल्या माणसाला काही किंमत नाही, बरं का? परमार्थात पिकलेला माणूस असा म्हातारपणी चमकतो, बरं का? आणि संसारात पिकलेला माणूस म्हातारपणी चमकत नाही, त्याच्या चमका निघतात. चमका निघतात. बघा तुम्ही, अध्यात्म पसवलेला माणूस शेंदळी पूर्व अवस्थेमध्ये ती हिरवी गार असते, टणक असते आणि कडू असते. पण तेच शेंदाळ ज्या वेळेला परिपक्व होतं महाराज, त्यावेळेला त्याचा दुर्गंध येत नाही, त्याचा कडूपणाचा सुगंध येत, त्याचा पिकलेल्याचा एक सुगंध येतो. ते लुसलुशीत होतं, नरम आणि मऊ होतं, ते बघा लवचिक होतं. परमार्थामध्ये पिकल्यानंतर लवचिकपणा आला पाहिजे, मृदूपणा आला पाहिजे, सोज्वळपणा आला पाहिजे, शालीनपणा आला पाहिजे, एक लक्षात घ्या, बरं का? आणि अंतर्मुक्त आली पाहिजे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय होतं माहिती आहे का? समाजाच्या दरबारामध्ये आपण कदाचित यशस्वी होऊन जाऊ, पण परमेश्वराच्या आणि संतांच्या दरबारामध्ये पास होणं हे पॉसिबल नाही आहे. लक्षात, परमार्थ करणाऱ्यांवर फार मोठी जबाबदारी, नैतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी असते. माझा मुद्दा येते की थोर कोण आहे? पाखंडाला बरोबर घेऊन परमार्थाचा प्रवास करू नका. एक दिवस पितळ उघडं पडल्याशिवाय राहत नाही. थोर काही दिवस तुम्हाला समाजाचे डोळे झाकता येतील, पण जोपर्यंत तुमचं चारा चोरा पुण्य येणं तोपर्यंत ज्ञानोबाराय सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. पण तुमचं चारा चोरा पुण्य कमी झालं की तुमचं पितळ उघडं पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाऱ्या नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, राखणे लागे वाकडे जाता, मला सांभाळा, माझी चिंता करा, मला दृष्टी तुमच्या वात्सल्य पूर्ण नजरेच्या क्षेत्रामध्ये मला राहू द्या. थोर शब्दाचा अर्थ असा आहे की योगी असंही मंडळी, तुम्हाला सांगतो, हे पूर्व मीमांसक, उत्तर मीमांसक, अजून काय सांगू तुम्हाला, हे वल्लभाचार्य वगैरे वगैरे इतर दर्शनकार जे आहेत ते सुद्धा संतांच्या बरोबरीला येत नाहीत. संतच का थोर आहेत? त्याचं नेमकं लक्षण सांगा ना महाराज आम्हाला, संतच का थोर आहेत? संतांच्या थोरपणाचं नेमकं अवच्छेद काय तुम्हाला सोपं सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, प्रसादान लिहिलं, प्रसादानामध्ये असं म्हटलं की ज्ञानोबरांनी, किंबहुना हिंदू धर्मातले सुखी सर्व सुखी, महाराष्ट्रातले सुखी, ब्राह्मण सुखी असं म्हटलं की ज्ञानोबराय. ज्ञानोबरांची थिंकिंग किती ग्रेट आहे, किती पॉझिटिव्ह आहे, पहा तुम्ही काय सकारात्मक दृष्टिकोन आहे. हे विश्वचे माझे घर, ऐसे मते जयाचे थोर, बरं का? एक लक्षात घ्या महाराज. भगवान सांगतात अर्जुना, अरे या लोकांच्या जाती वेगवेगळ्या आहेत, त्यांचे पंथ वेगवेगळे आहेत, त्यांचे धर्म संप्रदाय वेगवेगळे आहेत,
यांचं खानपान वेगवेगळे, रंग वेगळे वेगळे आहेत, कपडे घालण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, संपूर्ण भिन्नता आहे, पण तत्वतः मात्र भिन्नता नाही. त्यांचं स्वरूप एक आहे, आत्मोपमेय सर्वत्र ईश्वर स्वरूपूतानाम. भगवान म्हणतात जगाचं वैचित्र्यपूर्ण व्यवहार पाहिल्यानंतर तू जर तुझ्या मनामध्ये भेदाला जागा देशील, कोट्यावधी जन्म गेले तरी तू जन्म मृत्यूतून बाहेर पडणार नाही. ऐसे देखो ने किरटी भेद सुसिह न पोटी, जन्माच्या कोटी न लासी निघो. भेदाला बरोबर घेऊन परमार्थ केला की कोट्यावधी जन्म गेले तरी उद्धार होत नाही. थोर का नामदेव महाराज म्हणतात या जगामध्ये जातवान खानदानी संतच फक्त असेल की ते कोणाचाच द्वेष करत नाही. साधू या जगामध्ये थोर आहे, त्रिवार सांगतात. साधू थोर जाना, 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 थोर पदाला पोहोचलेले महात्मे यांची भेट आम्हाला झाली पाहिजे. अशा महात्म्यांच्या भेटीची अपेक्षा करणारे कोण आहेत? अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादी काटा अकराच्या पुढे गेलाय आपला. सर्वांनी एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
भेटेचे अर्थ ब्रह्माधिक पूज्य सकळ लोका विश्वासाले ब्रह्माधिक त्यांच्या भेटीची अपेक्षा करतात. संतांच्या भेटीची अपेक्षा करणारे बडे बडे आहेत. शंभर जन्म लागोपाठ ज्याला ब्राह्मणाचे मिळतात तो ब्रह्मदेव होतो. लागोपाठ शंभर जन्म ब्राह्मण कुलात जन्माला यावं लागतं. का शत एक जन्मा वा वा करी तोची ब्रह्मा आन नोही. इंद्र लागोपाठ शंभर यज्ञ करणाऱ्याला इंद्र होत आहेत. लागोपाठ शंभर यज्ञ होईल का आपल्याकडून? सत्यनारायण व्यवस्थित होत नाही. सत्यनारायणाच्या पूजेला लागणाऱ्या खारकान सुपाऱ्या सुद्धा आपण कोणत्या वापरतो? एक भरपूर कीर्तन ऐकले ना त्यांनी. बर झाला इंद्र, झाले ब्रह्मदेव, किती दिवस निवडून आल्यानंतर खुर्चीवर बसायला मिळतं, पण किती वर्ष? पाच वर्ष. पाच वर्ष पण पूर्ण पाच वर्ष निघतील आपली याची गॅरंटी आहे का? सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा गैरवापर केला की अविश्वास होतो. तुकोबाराय म्हणतात लोकांच्या नजरेतून सुटाल पण यमाच्या नजरेतून सुटणार नाही. तुम्ही सत्तेचा गैरवापर करू नका. रंक होती राजे यमाच्या घरी बरे नाही म्हणून. बरं काय, सोपं नाहीये. इंद्रदेव होणं, ब्रह्मदेव होणं सोपं नाही, झालं तरी टिकणं सोपं नाहीये. एवढ्या मोठ्या पदाला पोचलेले संतांच्या वारकरी संतांच्या भेटीची अपेक्षा करतात. पूज्य सकळ लोका गावामध्ये गल्लीमध्ये देशामध्ये पूजनी होणं सोडा महाराज. या लोकामध्ये मृत्यू लोकामध्ये आणि परलोकामध्ये सुद्धा ज्यांचे सोहळे होतात काय पूजनी येत आहे, काय वंदनी येत आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. का वैकुंठी सोहळे होतात त्यांचे, का मृत्यू सोहळे कोणाचे होतात, सन्मानाला पात्र कोण व्यक्ती होतो? आपल्यावर आहे, आपल्यावर आहे. जगलं हे जगणं आपल्याला आपलं कळालं पाहिजे. दो दिन की जिंदगानी बंदे हुशार होकर चलना. कहा से आवे कहा जावे गा ये कछु मालूम करना. आपल्यावर आहे ना. आपल्या अवतीभोवती असं सुगंध दरवळला पाहिजे आपल्या कर्तृत्वाचा. संतांचं कर्तृत्व तसंच आहे. अजून कोण? तुकोबा निळोबारा सांगतात यमधर्म वास पाहि नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेट तिथे. संतांच्या भेटी धन्य धन्य ब्रह्माधिक करती आस असे एक प्रमाण आहे महाराज. बरं का, धन्य हरीचे दास थोर. तुकोबाऱ्यांचं एक प्रमाण आहे की वैकुंठातले देव सुद्धा संतांच्या भेटीची अपेक्षा करतात. यमधर्म वास पाहि नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेट तिथे. मग संतांच्या भेटीमध्ये असं होतं काय? एका वाक्यात सांगतो. संतांची भेट ज्याला झाली ना तो जीव दशेतून शिव दशेत येतो. बरं का, कल्याण होतं. अशा संतांकडे काय काय असतं शेवटच्या गळव्यामध्ये? निळा म्हणे सर्व भाग्याचो जपीत. 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 सोजविती या शब्दाचा अर्थ असा आहे स्वतःहून येणे. सर्व भाग्य म्हणजे भाग्याचे किती प्रकार आहेत?
शतकोटी पुस्तकामध्ये भाग्याचे प्रकार आलेले आहेत. सांसारिक भाग्य, मनुष्य देह प्राप्त होणं हे संसारातलं पहिल्या क्रमांकाचं भाग्य आहे. बड भाग मानुष तनु पावा, मोठ्या भाग्याने मनुष्य जन्म मिळालाय. स्वर दुर्लभही सब ग्रंथ नही गावा, सर्व ग्रंथांनी गायलेलं आहे की मनुष्य देह प्राप्त होणं हे पहिल्या क्रमांकाचं भाग्य आहे. मनुष्य देहाला आल्यानंतर यज्ञ यागादिक कर्म करून स्वर्गाला जाणं हे पारलौकिक भाग्य आहे. परम भाग्य मनुष्य देहामध्ये येऊन परमार्थाला लागणं हे परम भाग्य आहे. परमार्थाला लागणं नाही, परमार्थाच्या शेवटापर्यंत टिकणं हे परम भाग्य आहे. भाग्यवंत मनोतया, हरी कीर्तनामध्ये नाचणाऱ्याला सुद्धा भाग्यवान म्हटलंय. धन्य जगी तुची. वैराग्याचं भाग्य आहे, वैराग्याचं भाग्य. या लोकातले सर्व भोग आणि परलोकातले भोग पुढे आले, त्या भोगांनी म्हणावं आम्ही तुमच्या इच्छेचे पायिक आहोत, आमचा स्वीकार करा. तरी त्या भोगांविषयी मनामध्ये रुची निर्माण न होणं याला वैराग्याचं भाग्य म्हणतात. यही किचे की स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी, त्याला वैराग्याचं भाग्य म्हणतात. बरं का? ज्ञानाचं भाग्य आहे, ज्ञान दृष्टी प्राप्त होणे ज्ञानाचं भाग्य आहे. या जगामध्ये खरा डोळस कोण आहे? ज्ञानोबाराय 13व्या अध्यायामध्ये सांगतात, ज्याला भौतिक जगत दिसतो तो डोळस नाही आहे. बरं का? आखे तो सबको होती है, नजर किसी को होती है. ज्ञानाचा डोळा डोळसा, डोळसा माझी तो विरीशा, हे स्तुती नो हे बहु असा भाग्याचा तो. ज्ञानदृष्टी ज्याला प्राप्त झाली तो ज्ञानाचं भाग्य आहे, वैराग्याचं भाग्य, भक्तीचं भाग्य आहे. भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा, असे सर्व प्रकारची भाग्य संतांकडे असतात. अजून काय? रिद्धी सिद्धी. या दोन गणपती बाप्पाच्या दोन पत्न्या आहेत, रिद्धी आणि शुभा. आणि लाभ आपण घरावर लिहितो ना, रिद्धी आणि सिद्धी येतात. पण रिद्धी आणि सिद्धीच्या नादी लागणं वारकरी तत्वज्ञानाच्या विचारधारेच्या कक्षेत बसत नाही. सिद्धीने ज्याला पिसं लावलं त्याला कोणी विचारत नाही. महाराज म्हणतात रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. रिद्धी सिद्धी स्वीकारून देवापर्यंत जायचं असेल तर त्या साधकाच्या मार्गामध्ये रिद्धी सिद्धी तया महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे. ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये म्हणतात रिद्धी सिद्धी म्हणजे प्रतिबंध आहे, देवापर्यंत रिद्धी सिद्धी पोहोचू देत नाही. सिद्धी एकच सिद्धी संतांकडे असते. कोणती? त्या सिद्धीचं नाव आहे पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेवोनी आपुल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगा देत. पुरुषार्थ नावाची सिद्धी, माझ्या जीवीची आवडी वगैरे लक्षात घ्या. आपण सुद्धा सिद्धीच्या मागेच लागतो का नाही? संतांकडे सिद्धी कोणती आहे? पुरुषार्थ नावाची. आणि आपल्याकडे सिद्धी कोणती आहे? तुम्ही आपण सुद्धा सर्वजण सिद्धीच्या मागेच लागलो आहेत. त्या सिद्धीचं नाव आहे प्रसिद्धी. काय नाव आहे आपलं? प्रसिद्धी. लोक मान आणि लोक तुकोबाराय सांगतात प्रसिद्धी ही वमनासारखी वाटली पाहिजे. लोकमान वमना समान मान, लोकमान. बरं का? असं चिंतन आहे महाराज. लोकांनी आपल्याला मानणं म्हणजे आपला परमार्थ सफल होणं असं समजू नका. बरं का? लोकमान वमना समान मानणे आणि लोकांकडून मानाची इच्छा करणंच मुळात आपल्या विचारात बसत नाही, प्रसिद्धी नाही बसत आपल्याकडे. निळामणे सोरो भाग्य चोजविती, ओ रिद्धी सिद्धी द्वारे ओळंगणे, ज्यांची ये भेटीची आर्त ब्रह्माधिका, पूज्य सकळ लोका विश्वास आले ज्ञानेश्वर माऊली.